नमस्कार, मी सुवर्णा। महाराष्ट्राची खबर बात या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काही महत्त्वाच्या बातम्या सविस्तरपणे आपल्याला बघायच्या आहेत, पण सुरुवात आपण हेडलाईन्सनी करूयात। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। सरकारमधील मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा हल्ला बोल, आदित्य ठाकरेंच्या टीकेचा भाजपकडून समाचार। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवरून आता सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडेंमध्ये वार पलटवार, 6 तारखेला निकाल लागणार असल्याच्या मुंडेंच्या भाकितावरून सुप्रिया सुळेंचा हल्ला बोल। दसरा मेळाव्यावरून पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्ह, मेळावा शिवाजी पार्कातच होणार असल्याचं राऊतांचं आव्हान, तर राऊतांच्या आव्हानाला संजय शिरसाट यांचं खोचक प्रतिउत्तर। वर्षा निवासस्थानी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती, शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवारांमध्ये चर्चा। मुंबईत इंडिया आघाडीकडून आयोजित पदयात्रा पोलिसांनी अडवली, मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। वंचितचा शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत साखरपुडा, मात्र लग्नाकरता 2 भटजींचा अडथळा, प्रकाश आंबेडकरांच्या मिश्किल वक्तव्यानं एकच चर्चा। छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटलांमध्ये दुसऱ्या दिवशीही आरोप प्रत्यारोप, जरांगे मलाच का टार्गेट करताय, भुजबळांचा जरांगेंवर पलटवार। पाण्याकरता सुरू असलेल्या उपोषणादरम्यान रोहित पाटील यांची प्रकृती खालावली, तर डॉक्टरांच्या पथकाकडून आमदार सुमनताई पाटलांचीही तपासणी, जयंत पाटलांकडून विचारपूस। मुंबई मनपा स्वच्छता कामगार वसाहतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी, कासारवाडी आणि गौतमनगर वसाहतीचा आढावा। नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश, घटनेच्या चौकशीचे आदेश। बघूया सविस्तरपणे बातम्या। आदित्य ठाकरे विरुद्ध भाजप असा राजकीय सामना सध्या रंगलेला आहे। राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरून हा वाद पेटलाय। एकीकडे आदित्य ठाकरेंनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय, तर दुसरीकडे भाजपनं आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलेला आहे। शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या संभाव्य परदेश दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंनी टीकेची झोड उठवली आहे, तर सत्ताधाऱ्यांकडूनही आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून हा राजकीय वाद शमण्याचं चिन्ह काही दिसत नाहीये। भाजप नेत्यांकडून आदित्य ठाकरेंचा बाळ म्हणून उल्लेख करायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे हा वाद आणखी चिघळलाय। मी बालबुद्धीला उत्तर देत नाही। फडणवीसांनी केलेली ही टीका आदित्य ठाकरेंच्या चांगली जिव्हारी लागली। फडणवीसांच्या या टीकेवर आदित्य ठाकरेंनीही जोरदार पलटवार केला। एका आदुबाळाने केवढं ह्यानं सळोकी पळो केलंय हे दिसतंय। देशात एक पप्पू नाव ठेवलेलं, त्यांनी यांना हलवून ठेवलेलं इथे आदुबाळ, आणि माझ्या नावात बाळ लावलं, याचा मला अभिमान आहे, कारण माझ्या आजोबांचं नाव पण बाळच होतं। तर इथे रक्तात आहे आणि त्यांनी किती हलवून ठेवलं त्यांना ते दिसतं। या वादात आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी उडी घेतली आहे। त्यांनी शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडाची आठवण करून देत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय। तसंच आदित्य ठाकरेंमुळेच शिवसेनेत फूट पडल्याचा दावा गिरीश महाजनांनी केलाय। बाळा या सगळ्या बाळामुळे बाळ लाडामुळे सगळे हे दिवस उद्धव ठाकरेंना आलेले आहेत की हे आदुबाळ जे आहे ना, हेच मला वाटतं हेच कारण आहे सगळ्या गोष्टींना। आणि म्हणून 42 लोक चालले गेले, सगळे खासदार चालले गेले, तुमच्याकडे राहिलं काय? तरी पण तो आपल्याला स्वतःचं कौतुक असेल तर अजून ते करून घ्या।
गिरीश महाजनांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे, त्यामुळे हा वाद आणखी चिघळू शकतो. शिवसेनेची तोफ म्हणून सध्या आदित्य ठाकरे या सरकारच्या नाकर्तेपणा व भ्रष्टाचाराची लखतरे जनतेच्या वेशीवर टांगत असल्यामुळेच गिरीश महाजन व संजय शिरसाट यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या विदेश दौऱ्यांवरून मंत्री आणि नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपाचा सिलसिला सुरू झालाय, त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवरून शरद पवार आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये झुंपल्याचं बघायला मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाआधीच धनंजय मुंडे निकालाचा मुहूर्त सांगू लागलेत. केवळ धनंजय मुंडेच नव्हे तर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल देखील वारंवार पक्ष आणि चिन्हाबाबत दावे करत आहेत. अजित पवार गटाच्या आततायीपणावर सुप्रिया सुळेंनी जोरदार निशाणा साधलाय. शिवसेना ठाकरे गटानंही अजित पवार गट आणि निवडणूक आयोगावर टीकास्त्र डागलंय. इलेक्शन कमिशन झालेत का, म्हणजे इलेक्शन कमिशनचे अध्यक्ष आहेत का ते आता, किंवा त्यांना काही वेगळी बातमी दिल्लीच्या अदृश्य हाताने दिलेली आहे का? याचा अर्थ मग आमच्यासारख्या लोकांना न्याय मिळणार का नाही? जर माननीय प्रफुल्ल पटेल, माननीय धनंजय मुंडे हे तारीखा देत असतील इलेक्शन कमिशनचा, ह्याच्या आधी पेपर फुटलाय. आज बहुतेक काही काळापुरतं फुटलेल्या एनसीपीच्या गटाला प्रफुल्ल पटेलना वगैरे भारतीय जनता पक्षानं इलेक्शन कमिशनचं मेंबर करून घेतलं हा निर्णय लागेपर्यंत. पण एक लक्षात घ्या, संविधान अजून जिवंत आहे, सर्वोच्च न्यायालय अजून जिवंत आहे. बहुसंख्य लोकांनी म्हणजे 90-95% लोकांनी ज्यावेळेस एक भूमिका घेतली आणि ती भूमिका जर घेतली तर त्या भूमिकेला कुणीतरी दिल्लीहून आशीर्वाद देतय, कुणीतरी वेगळं राजकारण करतय, असं बघण्यापेक्षा बहुसंख्य पक्षातल्या लोकांनी लोकशाही समजून जो निर्णय घेतलाय ते लोकशाही ज्याला मान्य होईल त्या व्यक्तीला आम्ही घेतलेली भूमिका ही स्वाभाविक मान्य होणार आहे. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. कारण दोन्ही पक्षांनी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याकरता मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली आहे, त्यामुळे शिवाजी पार्क मैदानाकरता जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे. दसरा तोंडावर आला असताना शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना आमने सामने आली आहे. तुम्हाला शिवसेना कुठेही कुणाच्याही दावणीला बांधता येणार नाही. शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची. दादरच्या शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहेत, त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही या मैदानावरून राजकीय सामना रंगण्याची चिन्ह आहेत. ठाकरेंच्या पक्षानं शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेला यावरून थेट आव्हान दिलंय. आप हमारे सामने कितनी भी रुकावटें डालें, ये रैली होगी और रैली शिवतीर्थ पर होगी. चाहे आपकी सत्ता हमको कुचलने की कोशिश करे, दबाने की कोशिश करे, दिल्ली से आर्मी बुलाइए, कोई फर्क नहीं पड़ता है, ये रैली होगी. खरं तर गेल्या वर्षी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून बरंच राजकारण झालं होतं. ठाकरे आणि शिंदे समर्थकांनी या मैदानावर दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली होती. महापालिकेकडून परवानगी देण्यात होत असलेल्या विलंबामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर गेल्या वर्षी महापालिकेनं ठाकरेंच्या पक्षाला शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली होती, तर शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेनं बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यंदाही शिवतीर्थावरून ठाकरे आणि शिंदेंमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. ज्याला योग्य वाटेल त्याला जी परमिशन दिलं त्याचा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले गेलेले जे सिल्वर वॉकवर जाऊन पायघडा घालत आहेत अशाचा मेळावा होऊ नये आणि शिवसैनिकांसाठी शिवसैनिकांनी विचार द्यावेत जे शिवसेना प्रमुखांचे होते.
हा आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे. संजय राऊतला मिलिटरी कशाला पाहिजे, दोन पोलीस पाठवले तरी पळून जाईल तो. शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. ठाकरेंच्या पक्षानं 1.5 महिन्यांपूर्वी महापालिकेच्या जी उत्तर कार्यालयाला पत्र दिल्याचं सांगितलं जात आहे. तर इकडे मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकरांनी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही पक्षांनी अर्ज केल्यामुळे या मैदानावर महापालिका कुणाला परवानगी देणार आणि यंदा शिवतीर्थावर कुणाचा आवाज घुमणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराचं वारं वाहू लागलंय, त्यामुळे मंत्रीपदाकरता इच्छुक असलेल्या आमदारांनी पुन्हा एकदा फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्या जाणाऱ्यांची नाराजी महामंडळ देऊन दूर करण्यावरही चर्चा या बैठकीत झाली असं विश्वसनीय सूत्र सांगत आहे. सध्या पितृपक्ष असल्याने पितृपक्ष संपल्यावर म्हणजे 15 ऑक्टोबरला मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. 15 ऑक्टोबर नंतर हा मुहूर्त मिळेल अशी चर्चा आहे. जे काही तो निर्णय होईल तो एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब घेतील. आमचा आशावादीचा काही प्रश्न येत नाही, त्याचा निर्णय योग्य तो निर्णय शिंदे साहेबच घेतील. मला काही माहिती नाही, धोरणात्मक निर्णयासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली असावी आणि त्यांनी जी काही बैठक घेतली त्याची कुठेही म्हणजे बाहेर कुणालाही काही बोलल्या नसल्यामुळं मला सुद्धा त्याची काही माहिती नाही. हे सगळं चालत असतं परंतु अखेरला जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत काही खरं नसतं. असं सकारात्मक मी आनंदी नेहमीच असतो म्हणून ते सकारात्मकाचा काही त्याला काही अर्थ नाही. जोपर्यंत शिंदेसाहेब किंवा उपमुख्यमंत्री निर्णय घेत नाही तोपर्यंत काही नाही. किती महिने शिल्लक राहिली सांगा आता. केंद्रात काही लोकांनी फार बंड्या बिंड्या बांधून ठेवल्या होत्या, सूडबीड घालून कुठं गेलं काय माहिती नाही. आता ऑक्टोबर होईल, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जास्त जास्त डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील ना. कोण झालं त्यांना कल्पना नाही भारतीय जनता पार्टी काय चीज आहे ते अजून कळलं का. जेव्हा प्रत्यक्षात युद्धाला प्रारंभ होईल ना तेव्हा कळेल, तेव्हा कळेल की नक्की याची अवस्था काय आहे. वंचित बहुजन आघाडीची इंडिया आघाडीतील सहभागाची शक्यता धूसर झाली असतानाच आता प्रकाश आंबेडकरांनी नवा आरोप केलाय. दोन भटजींच्या अडथळ्यामुळे वंचित आणि शिवसेनेच्या लग्नात विघ्न असल्याचा टोला आंबेडकरांनी लगावला, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित मध्ये पुन्हा एकदा झुंपण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मुख्यमंत्री बोलतायत थेट प्रक्षेपण, पुनर्वसनाचा प्रश्न देखील गंभीर आहे. काय सांगा, चहाचा देखील आस्वाद घेतला, घेतला प्रेमाने चहा दिला तो प्रेमाने घेतला. कासारवाडी जी कामगार वसाहत आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे मुंबई पूर्ण स्वच्छ करतात, मुंबईकरांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मुंबईमध्ये स्वच्छता साफसफाई सगळ्या प्रकारची कामं जे सफाई कर्मचारी करतात, खरं म्हणजे हाच कामगार हा मुंबईचा किमयागार आहे. म्हणजे मुंबईला स्वच्छ सुंदर करण्याचं काम या अशा वसाहतीमध्ये राहणारे कर्मचारी करतायत. म्हणून काल जे आपलं स्वच्छ मुंबई, स्वच्छ भारत आणि स्वच्छता हीच सेवा अभियान हे आपण काल सुरू केलं. आज 2 ऑक्टोबर आहे, महात्मा गांधींची जयंती आहे, लालबहादूर शास्त्रींची जयंती आहे आणि जे मुंबई स्वच्छ करतात, मुंबईचं आरोग्य चांगलं ठेवतात ते कशा परिस्थितीत राहतात हे मला बघायचं होतं, प्रत्यक्ष पाहायचं होतं आणि म्हणून मी आयुक्तांना सांगितलं की या वसाहतीमध्ये काय काय अडचणी आहेत, काय गैरसोय आहेत त्या आपल्याला पाहून त्यावर मार्ग काढायचा.
त्यामुळे आज आपण पाहिलं की काही ठिकाणी खाली फ्लोरिंग तुटलेलं आहे, बाथरूम टॉयलेट तुटलेल्या अवस्थेत आहे, काही ठिकाणी ड्रेनेजची परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, त्याचबरोबर काही इमारत जी आहे ते इमारतीमध्ये छप्पर असेल त्याचं काम असेल, प्लॅस्टरचं काम असेल, हे सगळी कामं जी आहेत ही आयुक्तांनी सांगितले उद्या त्यांची टीम या ठिकाणी येईल, ही सगळी कामं पूर्णपणे त्याची नोंद केली जाईल. इथल्या आमदार सदा सरवणकर यांनी काही कामं इथं केलेली आहेत आणि जी आता उर्वरित कामं आहेत जोपर्यंत त्याचा पुनर्विकास होत नाही तोपर्यंत, पुनर्विकासाला सुरुवात होत नाही तोपर्यंत ही सर्व घरं फार 100 वर्षापूर्वीची आहेत आणि त्यामुळे त्यांना जेव्हा बाहेर काम करत असताना घरातली चिंता असता कामा नये म्हणून त्यांचं घर नीटनेटकं असलं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी आयुक्तांना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जी मुलं या सफाई कर्मचाऱ्यांची हुशार मुलं आहेत त्यांना अभ्यास करायचा आहे, त्या अभ्यासिका असेल इथं आरोग्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तो सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जी मुलं उच्च शिक्षण घेऊ इच्छित आहेत त्यांना अगदी परदेशी शिकवायला पाठवण्याची आवश्यकता भासली तर तेही पाठवण्याची व्यवस्था महापालिका करेल. त्याचबरोबर उच्च शिक्षण इंजिनिअरिंग असेल, UPSC असेल, MPSC असेल, अशा प्रकारचं उच्च शिक्षण घेण्याची मुलांना जी मुलं आहेत त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल त्यासाठी देखील एक योजना महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारीच्या मुलांसाठी करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या वेगवान स्वरूपातल्या बातम्या घेऊन काही क्षणात आपण पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.